सासऱ्याचा धिक्कार असो, सुनेचा छळ करणाऱ्या सासऱ्याचा धिक्कार असो। आता हे सगळं बास करा तुमचं, कसं समजायचं यांना, यांना काहीच कळत नाही। छे बुवा, छे नाही हो, आम्ही दोघच बुवा। हे सगळं बंद करा, तुम्हाला सांगतोय काय चाललंय। हे आधीच आमच्या मुलाचं आमच्याशी भांडण झालंय, तो डोक्यात राग खेळून गेला। आता असंच होणार, तुम्ही सुनेचा छळ केलात ना। काय छळ केलाय, काय बोलताय त्या बाई, काय झालं, कोणी कोणाचं छळ केलाय? हो, यांनी यांच्या सुनेचा छळ केलाय। काय सांगताय, काय बोललाय काका, तुम्ही तुमच्या सुनेचा छळ केला? शी 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 शी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती। महुआ, कोण आहे आमची सून, सांग कोण आहे? कोण आहे बरं तुमची सून? अगं तूच नाहीयेस का? अगं मी, मग सांग तरा, छळ केलाय का आम्ही तुझा, छळ केलाय का? हो हो हो, बल्लाय काका तुमचं अगदी बरोबर आहे। आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर माणसाला थंड ओल्या मातीचे रस्ते आणि निखाऱ्यांचे रस्ते हे पार करावे लागतातच, त्यामुळे चटके बसणं हे अगदी स्वाभाविक आहे। झालं, ह्या कोण आहेत, ह्या का असं बोलताय? या आमच्या सुनबाई आहे। भगो बाई, यांच्या डोक्यावर बराच परिणाम झालाय तुम्ही छळ केलाय म्हणून। काय अहो, काही छळ केलेलं नाहीये, पहिल्यापासून अशीच आहे। हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे। पण हे सगळं त्यांना सांगू दे ना। हो, तुम्हाला काय वाटतंय, यांनी त्यांच्या सुनेचा छळ केलाय? मी सुने त्यांची, माझ्याशी बोला। मला तुम्हाला असं सांगायचंय की यांनी माझा काहीही छळ वगैरे केलेला नाहीये। कळलं कळलं, बरं झालं बुवा तू आलीस। मला असं एकट्या नावाने बोलू नका। अहो, तुम्हाला नाही बोलवत आहे, मी माझ्या सुनेशी बोलतो आहे। बरं झालं तू आलीस, आता तुम्हाला कळलेलं आहे, हिने तिच्या तोंडाने तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे। आम्ही तिचा छळ करत नाही, वास्तविक कोण कोणाचा छळ करतं कळलंच असेल तुम्हाला ह्या सगळ्या वाक्यांवरनं। हा, आता तुम्हाला पुरावे मिळालेले आहेत, तेव्हा आता निघा, कळलं ना? नाहीतर पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप करता आहात, म्हणून अब्रू नुकसानीचा दावा करीन मी यांच्यावर। हा, सांगत होतो पहिल्यापासून। तुम्ही गप्प बसा बुवा, चला ग जाऊया, काही उपयोग नाही झाला इकडे येऊन। चला चला, निघा सगळेजण। नमस्कार, आणि माहिती असल्याशिवाय लोकांकडे असे हे करायला जाऊ नका। असा का गेले ते? बोललाय काका, हे काय काय झालं नक्की? सांगतो सगळं सांगतो। हे काय भोजपुरी गाणी? भोजपुरी गाणी हे मोरू, तुला वेड नाही ना लागलं? तुमची संस्कृती आत्मसात करतोय। काही गरज नाही आत्मसात करायची। बघू किती लागलं, बघू बरच भासलंय ग। बर आहे आता, तू इकडे काय करतोय साणी? मी नाही जाणार त्या घरात। म्हणजे ज्या घरात तुझा छळ होतो त्या घरात मी जाणार नाही। तू जरा पावळट आहेस का रे, माझा तिथे काही छळ वगैरे झालेला नाहीये। एक मिनिट मावा, त्यांची बाजू घेण्याची काहीही गरज नाहीये। अरे आ गई तू बेटा, हात कैसा है? बर आहे आता। मावा, तू आता त्या घरात जायचं नाहीस। हे बघ मोरू, तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय। त्यांनी मला काम सांगितलं ते मला जमलं नाही, आता मला स्वयंपाक येत नाही, यामध्ये त्यांची काय चूक असेल? त्यात थोडासा हात भाजला माझा, एवढंच काय ते, तर तेवढं तर होणारच ना। देख देख, किती शहाणी आणि समंजस आहे माझी मुलगी, एकदम सहनशील सोशिक। अगं पण मा, त्यांनी खरंच माझा छळ केलेला नाही, तुम्ही का नाही समजून घेतात? ते काही नाही मुवा, साध दवाखान्यात सुद्धा नाही नेलं तुला। हो, ते नाही घेऊन गेले दवाखान्यात, कारण तेवढं काही गंभीर झालंच नव्हतं। ते मला काही माहित नाही, तू तिथे जायचं नाहीस। ठीक, तू आधी आपल्या घरी चल, मग बोलू आपण। बेटा, ये घर तेरा भी है। वा, लग्न झाल्यानंतर मोरूचं घर तेच माझं घर। येतो आम्ही।